प्रमाणे यावेळेलाही या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागांवरती निवडणूक लढते. 15 जागांवरती आम्ही आता जागा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि एक उमेदवारी अर्ज आमचा OBC नोटिफिकेशननंतर भरता आला नाही, पण 16 जागांवरती उमेदवार आम्ही जाहीर केले होते पक्षाने. एक तर असं आहे की दापोली शहरामध्ये एक स्वतंत्र वेगळा पर्याय लोकांसमोर द्यावा, कारण हे जो काही एकूण राजकीय खेळखंडोबा दापोलीमध्ये आता सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांसमोर सक्षमपणाने जाणं आणि कुठलाही राजकीय पक्ष 9 किंवा 8 जागांपेक्षा जास्त निवडणूक लढत नाही आहे या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने 15 जागांचा पर्याय लोकांसमोर दिला आहे. त्याच्यापैकी 13 जागांमध्ये आता निवडणूक होणार आहे. या सगळ्याचा एक विषय शाश्वत लोकांसमोर आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकार 3 पक्षांचं चाललं आहे, म्हणजे 3 पक्षांची तिघाडी असा एक शब्दप्रयोग मुंबईमध्ये किंवा एकूण मीडियामध्ये सुरू आहे, तशीच राजकीय खिचडी दापोलीमध्ये जर का होऊ नये असं दापोलीकरांना वाटत असेल, किंबहुना आमची दापोलीकरांना विनंती आहे की जसा खेळखंडोबा राज्य सरकारचा चालू आहे तसाच खेळखंडोबा ह्या दापोली नगरपंचायतीचा होऊ शकतो. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दापोलीकर सुज्ञ मतदारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. दापोली नगरपंचायतीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या करण्यासारख्या आहेत. म्हणजे दापोली नगरपंचायत आज आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कंगाल अवस्थेमध्ये आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला ह्या मंडळींकडे पैसे नाही आहेत. स्ट्रीटलाईट आज बंद झालेत कारण लाईटचं बिल भरलेलं नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अजूनही ह्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी प्रचारात येतील. पण कोविडसारख्या काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी जीवावरती उदार होऊन दापोलीकर जनतेची सेवा केली, दापोली तालुक्याची सेवा केली, या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची सुद्धा स्थिती नगरपंचायतीची नाही, याचं कारण गरज नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ठेके काही आपल्या आपमतलबी लोकांना देणं, आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना देणं, ह्या अशा अनेक गोष्टींमुळे दापोली नगरपंचायत आज अडचणीमध्ये आहे. असे अनेक मुद्दे आहेत, नळपाणी योजनेचा विषय असेल, दापोली शहरातल्या पार्किंगचा विषय असेल, चांगल्या रस्त्यांचा विषय असेल, जे जे 5 वर्षांमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत किंवा घडणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लोकांसाठी करू. केंद्र सरकारचेही वेगवेगळ्या माध्यमातून पैसे आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू, याचं कारण आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा ठामपणे आमच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही लोकांसमोर सक्षमपणे बरोबर समोर जा. आपण सत्तेमध्ये आल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणाने या दापोलीमध्ये आम्ही अंमलात आणू किंवा तुमच्या पाठीशी उभं आम्ही निधी तुम्हाला आणून देऊ, असे एक आश्वासन महाराष्ट्र प्रदेशाने आम्हाला दिलेलं आहे. की आम्ही आत्मविश्वासाने दापोलीकरांसमोर जातो आहे आणि त्यांना एकच विनंती करतो आहे, तीनही पक्षांची खिचडी करणं टाळा आणि भारतीय जनता पार्टी हा एकमेव सक्षम पर्याय तुमच्यासमोर आहे. आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद ठेवून द्या आणि तुम्हाला याचा परिणाम ह्या 5 वर्षामध्ये आम्ही सांगू, एक दिसेल तुम्हाला सगळ्यांना परिणाम की काय आम्ही कसं चांगल्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे विकास ह्या एकमेव एजेंड्यावरती आम्ही लोकांसमोर जातो आहे.